कशा सगळे पीठ मळते मी चपाती आणि आमच्याकडे आज आहे बोंबी चपाती म्हणजे पीठ मळून झालेलं आहे अगदी थोडंसंच मळलेलं आहे आता हे काय बघा हे काय आहे आमच्याकडे आज चपातीने बोंबी फ्राय आहे तर या सगळ्यांनी खायला बोंबी फ्राय खायला या आता मी हे माझे बोंबी लाईट फ्राय करून झालेले आहे मी आता कशात तरी काढते मार्केटला जायला कंटाळा आला मग खाली जा ना मच्छी भाजी होती तिच्याकडून बोंबी लागली दिसतंय का तुम्हाला मैत्रिणींनो बाळांनो भावांनो एकदम क्रिस्पी झालेली आहेत बोंबी दिसतंय का बोंबी फ्राय मस्त आता मी दुसरे टाकत आहे ओके इकडे बोंबी फ्रायसाठी पण मी हा पॅन घेतलेला आहे दिसतो का पातळ पॅन आहे मी दुसरे टाकते बोंबी तर तेल गरम झालेलं आहे ते बघू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही याला रवा लावू शकता मी पीठ लावलेलं आहे रवा लावून सुद्धा छान होतात बोंबी दिसतंय का तुम्हाला आता आपण हे फ्राय करून घेऊया इकडे बोंबी फ्राय होत आहे मीडियम गॅसवरती मी फ्राय करते आहे आता आपण हे नक्की परतवून घेऊया दिसतंय का तुम्हाला ते बा बोंबील आहे ना काय काय बोंबील असं फाटतात काय काय छान उलटले जातात काय काय फाटतात आपण सगळे उलटून घेऊया ते आपली मस्ती काय झालेली आहे आता मी डिशमध्ये काढून घेऊ या बोंबी खायला जास्त मोठे नाही आहे तो छोटे छोटेच आहे तर ठीक आहे मार्केटला जायला कंटाळा आला होता मच्छी मच्छी आणा जायला हे बघा आपली मच्छी फ्राय तयार आहे घ्या अगदी छान क्रिस्पी अशी मच्छी फ्राय मच्छी म्हणजे बोंबील फ्राय तुम्हाला कशी वाटली माझी डिश सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्समध्ये पण लिहा तुमच्याकडे काही नवीन डिश असतील तर मला सांगा त्या पण मी बनवेन ओके चला बाय सगळ्यांना सगळ्यांना बाळांना ताईंना दादांना सगळ्यांना बाय ओके बाय बाय